कर्नाटक आणि राज्य सरकारच्या समन्वयाअभावी सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना पुराचा फटका बसत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभाग, मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी कर्नाटक सरकारशी समन्वय साधून तातडीनं अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवावा, पुराबाबत कायमस्वरूपी तोडगा काढावा या मागणीसाठी कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्या वतीनं सांगलीतील टिळक चौक येथे मानवी साखळी आंदोलन केले. सांगलीला भेडसावणारा महापूर संपला पाहिजे, महापूर आलाच नाही पाहिजे यासाठी आम्ही वेळोवेळी प्रशासनाला निवेदन देऊन बैठका झाल्या, मात्र सरकार आणि प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. शासनाकडे सर्व उपाययोजना असताना शासन हतबल आहे. अलमट्टीच्या काही लोकांनी पाण्याचा विसर्ग केला नसल्याने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा फटका बसला. यामध्ये सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानाची शासनानं गंभीर दखल घेऊन समिती नेमून कारवाई करावी असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. कृष्णा अलमट्टी समिती लवकरात लवकर गठीत करावी. अलमट्टी धरणातून 4 ते 4.5 लाख क्युसेक विसर्ग करण्यात यावा. 2 ते 3 दिवसात मोठ्या पावसाची शक्यता असताना प्रशासन मात्र काहीच हालचाली करत नाही. प्रशासनाने वेळीच हालचाली केल्या असत्या तर ही वेळ आली नसती याचा निषेध करत सांगलीतील कृष्णा काटाशेजारील टिळक चौक येथे मानवी साखळी करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात दिवाण सर्जेराव पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शिवाजी डोंगरे, भाजपच्या नेत्या नीता केळकर, उर्मिला बेलवलकर, स्वाभिमानीचे संदीप राजोवा यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समिती निमंत्रक मी सर्जेराव पाटील. सांगलीला भेडसावणारा महापूर हा संपला पाहिजे, हा यालाच नाही पाहिजे यासाठी वेळोवेळी प्रशासनाला आम्ही माहिती देऊन निवेदन देऊन बैठका पण झाल्या, परंतु शंड सरकार ह्या ठिकाणी कोणतंही कार्य करताना दिसलं नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही आज आंदोलनाचा इशारा दिला होता. शासनानं सगळे उपाययोजना समोर असतानासुद्धा शासन हतबल झालं. अलमट्टीच्या काही नालायक लोकांनी पाण्याचं विसर्ग न केल्यामुळं सांगलीला या ठिकाणी पुराचा मानसिक त्रास सहन करावा लागला. कित्येकांचं पुरामुळं नुकसान झालं. झालेल्या नुकसानाची शासनानं चौकशी करून गंभीर दखल घेऊन याच्यावरती एखादी सोसायटी कमिटी नेमावी आणि यातून नागरिकांना न्याय द्यावा असे या ठिकाणी या बैठकीमध्ये ठरलेलं आहे. कालच 30 तारखेला या ठिकाणी आपत्ती नियंत्रण करण्यासाठी जी समिती निर्माण झालेली आहे ती लवकरात लवकर गठीत व्हावी, पाण्याचा विसर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्हावा, अलमट्टीने करावा आणि होत्या 2-3 दिवसात मोठ्या पावसाची शक्यता आहे हे समोर डोळ्यासमोर बघताना प्रशासन अजूनसुद्धा गप्प बसलेलं आहे. या ठिकाणी प्रशासनाला जागा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलनाचा पवित्र घेतला. नागरिकांना रस्त्यावर यावं लागते. आम्हाला हेच सांगायचं आहे की प्रशासन जर रस्त्यावर आले असते तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती. त्यामुळं मला वाटते प्रशासनाने ही जी गंभीर दखल घेऊन उपाययोजना समोर असताना त्याचा कानाडोळा करणे म्हणजे लोकांना फसवणे असं होईल. त्यामुळं नागरिकांचा राजकीय लोकांच्यावर आणि प्रशासनावरचा विश्वास कुठंतरी या ठिकाणी उडेल. त्यामुळं मला वाटते प्रशासनानं याची गंभीर बाब दखल घेऊन शासनानं यांची चौकशी लावली पाहिजे. चौकशीमध्ये सत्य बाहेर येईल आणि झालेल्या चुका समोर येतील. ह्या चुकातून आपल्याला पुढचं जाण्याची वाट मिळेल एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. पूर आम्हाला नको आहे. पुराचा आम्ही या ठिकाणी विरोध करतो. पूर हा येणार नाही. उपाययोजना आपण केल्या पूर येणार नाही एवढी दखल घ्या या ठिकाणी शासनाला आम्ही विनंती करतो.